हॅलो फ्रेंड्स युअर रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढोकळा प्रेमिक्स आणि हे परफेक्ट ढोकळा प्रेमिक्स आहे तर मस्त ढोकळा बनतो याने फक्त त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ढोकळा बनवायचा चला तर मग रेसिपी बनव बघूया तर सर्वात आधी आपल्याला इथं एक किलो तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर सातशे ग्रॅम आपल्याला इथं चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ हे सर्व आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला ऐंशी ग्रॅम सॉल्ट म्हणजे मीठ टाकायचं आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचा आहे एकदम मस्त आणि आत्ता हे आपण दळून घेऊया दळण्यासाठी माझ्याकडे या पद्धतीची इलेक्ट्रिक चक्की आहे तर मी याच्यामध्ये दळून घेतलेलं आहे आणि चार नंबरचे जा जाडे लावून मी हे दळलेलं आहे थोडंसं जाडसर दळायचं आहे आणि मी अशा पद्धतीने हे दळून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम साखर घ्यायची आहे इथं मी दळलेली साखर घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी साखर टाकली तरी चालेल आणि साठ ग्रॅम याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे म्हणजे निंबू फुलाचं पावडर आता हे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने आणि जे आपण दळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकून थोडंसं गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे जाडसर आहे ते खाली पडणार नाही व्यवस्थित गाळल्या जाईल बघा जे जाडसर आहे ते वरती राहतं आणि याच्यामध्ये आपल्याला साठ ग्रॅम खांड्याचा सोडा टाकायचा आहे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान इथं मस्त मिक्स झालेलं आहे आता हे एकदा आपण गाळून घेऊया अशा पद्धतीने गाडायचं आहे आता मी असं सर्व गाळून घेते बघा इथं सगळं गाडून तयार आहे आणि माझं ढोकळा प्रेमिक्स रेडी आहे खूप छान ढोकळा बनतो फक्त या याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि चटपट ढोकळा बनवायचा ब्रेकफास्टसाठी एकदम मस्त आहे तर तुम्हाला जर ही ढोकळ्याच्या प्रेमिक्सची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून आहे त्यालाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील तर मग आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलॅकॉन आहे त्याला प्रेस करा आणि आमच्यासोबत जुळून राहा